सहभागीय सूक्ष्म नियोजन। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये गाव पातळीवर नियोजन करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे। हा सूक्ष्म नियोजन आराखडा बनवायचा आहे प्रत्येक गावाने। आता तो आराखडा कसा बनवायचा, त्यात नेमक्या कोणत्या बाबींवर आपण भर द्यायचा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। हा आराखडा बनवण्याकरता आपण जो घटक मानलेला आहे तो आहे आपलं गाव आणि ग्रामपंचायत। या आराखड्याला ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मार्फत तसंच ग्रामसभेमार्फत आपण अनुमोदन घेणार आहोत। उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी राहणार आहे। ते आराखड्याचं नियोजन करतील आणि वेळापत्रक तयार करतील। 7 दिवसांची प्रक्रिया आहे, याबद्दल आपल्याला ते अवगत करणार आहेत। या सर्व प्रक्रियेची सुरुवात कशी होणार आहे ते आता आपण बघूया। आपण सर्व जण सदस्य आहात ते ग्राम कृषी संजीवनी समितीचे, त्यामध्ये सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि इतर शासकीय कर्मचारीही आहेत। यांचं प्रशिक्षण घेऊनच आपण या आराखड्याला सुरुवात करणार आहोत, कारण आराखड्यातली जी कामं आपल्याला करायची आहेत ती आपण सर्वांना माहीत असणं हे अपेक्षित आहे। आता हे करताना समिती सदस्यांना आणि आपला आराखडा तयार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत, तेही आपल्या गावामध्ये। त्यामध्ये काही प्रशिक्षित लोक असतील। हा आराखडा बनवण्याकरता आपल्या गावातील जे युवक आहेत त्यांचा सहभाग देखील अतिशय महत्वाचा आहे, म्हणून आपण त्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करणार आहोत। आणि त्याबरोबरच माहितगार लोक जे आपल्या गावामध्ये आहेत, ज्यांना अनेक वर्षापासून आपल्या गावाच्या शेतीबद्दल माहिती आहे, इथल्या हवामानाबद्दल माहिती आहे आणि शेतीबद्दलचे काय प्रश्न आहेत तेही चांगले माहीत आहेत, तर त्यांचाही आपण एक संसाधन गट तयार करणार आहोत। आणखीन महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण आराखडा बनवणार आहोत ते अत्यल्प, अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी, भूमिहीन व्यक्ती, त्याचबरोबर महिला बचत गट, शेतकरी गट किंवा उत्पादक कंपनी, त्यांचाही आपण सहभाग घेणार आहोत। आणि या संकलित माहितीच्या आधारे आपण गावचा आराखडा बनवायला सुरुवात करणार आहोत। ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फार महत्वाची आहे। यासाठी पूर्वतयारी म्हणून 3 दिवसांचं एक प्रशिक्षण सर्व लोकांना देणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या गाव समूहाशी संबंधित सरपंच आहेत, सदस्य आहेत, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पशुधन सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, रोजगार सेवक, कृषी मित्र या सर्वांचा सहभाग यामध्ये असणार आहे। कृषी ताई त्यातला एक महत्वाचा घटक असणार आहे, त्यामुळं कृषीताई देखील प्रशिक्षणामध्ये असणार आहे। आणि या प्रशिक्षणानंतर आपल्या गावातील ज्यांना स्वयंसेवक म्हणून आपण निवडणार आहोत त्या स्वयंसेवकांना 2 दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांना कशा प्रकारे आराखडा बनवायचा, कोणती माहिती घ्यायची याबद्दल सांगणार आहोत। 7 दिवसांची ही आराखड्याची प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये वातावरण निर्मिती तयार करणं हे फार महत्वाचं काम आहे। जसं की आपण सगळेजण एकत्र बसून गावामध्ये प्रकल्प समजावून घेण्यासाठी जमलो आहोत आणि आपण 3 ते 4 तास किंवा 5 ते 6 तास यावर चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहोत। असा आराखडा तयार करताना देखील गावातल्या सर्व लोकांना कळलं पाहिजे की आपल्या गावामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा हा आराखडा बनणार आहे। म्हणून ही वातावरण निर्मिती म्हणजे जसं की मशाल फेरी, प्रभात फेरीच्या रूपात करणं गरजेचं आहे। नियोजन करताना आपण गावाचे झोन तयार करणार आहोत, त्या विविध भागांमध्ये गावाची माहिती संकलित करण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यासाठी विविध नकाशांचा वापर आपण करणार आहोत। ज्यांच्यासाठी आराखडा बनवणार आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्याला आपण लक्ष गट चर्चा असं म्हणतो। आणि आपल्या गावात जी पीक पद्धत आहे ती पीक पद्धत कशी आहे, त्यामध्ये काय समस्या आहेत यांचं विश्लेषण करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे। त्याचबरोबर
एका गावात जे अनेक भाग असतात त्याला आपण झोन म्हणतो. त्यामध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे काही भाग असतील. त्यात पाणी येणारे भाग कोणते आणि मग नाला कोणत्या भागातून वाहणार, अशी झोनची पाहणी करण्यासाठी आपण शिवार फेरी करणार आहोत. शिवार फेरीमध्ये आपल्या लक्षात येईल की कोणत्या झोनमध्ये जमीन कशी आहे, त्याची पीक पद्धत कशी आहे, गावच्या कोणत्या भागात पाणी साठवण्याची जलसंधारणाची योजना झालेली आहे, पूर्वी काही प्रकल्प राबवले गेले आहेत का, विहिरी कुठे आहेत, नाले कसे वाहत आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला शिवार फेरीच्या वेळेला करायचा आहे. त्यानंतर आपण पाण्याचा ताळेबंद करणार आहोत आणि मग आपण जलसंधारणाच्या उपाययोजना, पिकाचा आराखडा बनवणार आहोत. पाण्याचं ताळेबंद कसं आहे याच्याबद्दलची जाणीव लोकांमध्ये वाढवली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की पाण्याचा ताळेबंद आपल्याला कसा करायचा आहे आणि ताळेबंदाच्या आधारावर कशा प्रकारे कामं करायची, पुढच्या हंगामात कोणती पिकं घ्यायची, कशी घ्यायची, त्या पिकांचं प्रमाण काय असणार आहे, याबाबतचं नियोजन आपण या ताळेबंदात करणार आहोत आणि ते या आराखड्यातून आपल्याला सहज शक्य होणार आहे. गावाचा पाण्याचा ताळेबंद कशासाठी? तर गावामध्ये दरवर्षी पावसामुळे उपलब्ध होणारं पाणी आणि गावाची पाण्याची गरज यांचा ताळमेळ घालण्यासाठी. कारण आपला तोच एक स्रोत आहे, तो म्हणजे पावसाचा. म्हणजे गावाची पाण्याची गरज काय आहे, गावातील लोकांना, जनावरांना पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारं पाणी, तसंच शेती करता लागणारं पाणी, तेव्हा ही गरज लक्षात घेऊन आपण ताळेबंद करायचा आहे. पाऊस पडल्यानंतर त्या पावसाचं पाणी काही भागात जमिनीत मुरतं, काही पाण्यावर पिकं घेतात आणि काही पाणी जमिनीवरून वाहतं, त्याला आपण म्हणतो अपधाव. हा अपधाव वाहून जातो आणि खाली जे पाणी मुरलेलं असतं त्याचा भूजल साठा तयार होतो. म्हणजे अपधाव आणि साठा या गोष्टी बघणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो पाण्याचा प्रवाह वाहून जातो तो प्रवाह चढापासून ते खाली उतारापर्यंत कुठं अडवता येईल, आपल्याला यासाठी नियोजन करणं हे ताळेबंदातून सहज शक्य होऊ शकतं. तसंच जमिनीत किती ओलावा आहे यावरून आपल्याला पीक घ्यायचं नियोजनही करता येऊ शकतं. म्हणजे पिकाचं नियोजन करणं, पाण्याचं नियोजन करणं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. पाण्याचं ताळेबंद काढण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. आपल्या गावामध्ये आराखडा करण्याकरता प्रशिक्षण दिलं जाणार आहे. समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक आहेत, या सर्वांनी ऍपमध्ये गावाची ठराविक माहिती भरली तर त्यामधून ताळेबंद मिळू शकतो. या माहितीमध्ये महत्वाच्या चार गोष्टी आहेत. एक, गावामध्ये कोणत्या प्रकारची पीक रचना आहे. दोन, गावामध्ये कोणत्या प्रकारची जलसंधारणाची कामं झालेली आहेत. तीन, गावाची लोकसंख्या काय आहे. आणि चार, गावाची पशुधन संख्या किती आहे. अशी चार प्रकारची माहिती भरली की ताळेबंद तयार करू शकतो. आता ताळेबंद तयार झाला की जलसंधारणाची कामं प्रस्तावित करता येतात. ही कामे जी प्रस्तावित करणार आहोत त्या प्रस्तावित कामांचे नकाशावर नियोजन करणार आहोत. या गावाचा एक विशेष नकाशा आपण बनवणार आहोत. या नकाशावर आधी झालेली कामं आणि पुढे करावयाची कामं एकाच ठिकाणी आपल्याला दिसतील आणि दाखवताही येतील. आणि मग आपल्याला कामांचं नियोजन करणं हे शक्य होणार आहे. कारण हा आराखडा नकाशावर घेणं आणि नकाशावरचे नियोजन जमिनीवर प्रत्यक्षात उतरवणं हे महत्वाचे टप्पे आहेत. नकाशावर वेगवेगळी चिन्ह आहेत, शेततळे आहेत, बांध आहेत, दगडी बांध असतील किंवा सीसीटीची कामं करायची असतील अशी कामं आपण करणार आहोत. आणि या नकाशात दाखवलेल्या प्रत्येक कामाचं आपण जिओ टॅगिंग करणार आहोत. नियोजन करताना जी कामं दाखवलेली आहेत ती कामं प्रत्यक्ष झाल्यावर आणि त्यांचं संनियंत्रण करण्याकरिता म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा स्तरावरचे अधिकारी आणि प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, याशिवाय या प्रकल्पाचं मूल्यमापन करणारी यंत्रणा, या सर्वांना हे काम बघता यावं म्हणून आपण प्रत्येक कामाला जिओ टॅगिंग करणार आहोत. आणि या आधारे
ही कामं पाहणं सोपं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर गावाचा आराखडा, प्रस्तावित कामं यांचं नियोजन करणं शक्य होणार आहे. अशा प्रकारे जवळपास 7-8 दिवसांची ही प्रक्रिया आहे. याचबरोबर आपल्या गावामध्ये किती खातेदार आहेत, 2 हेक्टरच्या आतले त्या खातेदारांच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि शाश्वत विकासाकरता या गावामध्ये काय काय करणं गरजेचं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांच्या हवामानाच्या बदलामध्ये हे पोळलेलं गाव आहे. अशा वेळेला अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर या समस्यांना तोंड देण्याकरता पुढे आपण काय करणार आहोत, आपल्या गावातील पिकांच्या वाणामध्ये कोणते बदल करायचे आहेत, हे बदल करणं शक्य आहे का, हे सगळं आपल्याला या आराखड्यामध्ये दिसून येईल. आता हे सगळं केल्यानंतर गावामध्ये उत्पादन होणारा जो शेतीमाल आहे त्या मालाचं विक्री व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्थापन किंवा त्यातून चांगले पैसे मिळवण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्यांना आपण मूल्य साखळी असं म्हणतो, त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. आपला शेतीमाल किती निर्माण होतो, कोणत्या महिन्यात निर्माण होतो आणि तो कुठं विकला जातो, विकताना काही अडचणी येतात का, या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे शेतमाल जो उत्पादित होणार आहे त्याची साठवणूक, विक्री व्यवस्था आणि प्रक्रिया व्यवस्थेबाबतच्या गरजा, तसंच गावांमध्ये जे वंचित शेतकरी, महिला, भूमिहीन, युवक यांच्या कौशल्य वृद्धीसाठीच्या गरजा, त्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, हा एक सगळ्यात आणखीन एक महत्वाचा भाग या आराखड्यामध्ये आणायचा आहे. कारण या भूमिहीनांची किंवा या युवकांची कौशल्य वृद्धी झाल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टी स्वीकारता येणार नाहीत किंवा हवामान बदलाला आपण तोंड देऊ शकणार नाही, हे अत्यंत निक्षून आपल्याला सांगितलं पाहिजे. त्यानंतर हा जो आराखडा बनेल या सगळ्यांचं सादरीकरण केलं जाईल. दुसरं की जी ग्रामसभा आहे, त्यानंतर आपली ग्रामपंचायत आहे, ग्राम कृषी संजीवनी समिती आहे, या तिघांच्या व्यतिरिक्तही आपली फार महत्वाची सभा आहे, ती म्हणजे महिला सभा. आणि म्हणून महिलांना एकत्र करून सांगावं लागणार आहे की अशा प्रकारे आम्ही निरीक्षण केलेलं आहे, अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे, पण हे करताना त्यांचा सहभाग होता का, जर असेल तर त्या महिलांना आपण घेणार आहोत आणि आपण त्यांना सांगणार आहोत की आराखड्याच्या वेळेला महिला एकत्र नसतील म्हणून आपण त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून काही सूचना आल्या, काही गोष्टी नवीन सुचवत असतील तर त्या सगळ्यांची चर्चा करून महिला सभेत आराखडा मान्य झाला की प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी ग्रामसभेसमोर हा आराखडा ठेवायचा आहे. ग्रामसभेसमोर आराखडा ठेवताना पहिल्यांदा ग्राम कृषी संजीवनी समितीने चर्चा करून हा आराखडा ग्रामसभेपुढे मांडायचा आहे. त्यामुळं या आराखड्याची मांडणी करणं हे अतिशय आवश्यक आहे. एकदा ही मांडणी झाली की पाणलोटाच्या आधारे एकूण कामांचं नियोजन आणि मग गाव समूह नियोजन होईल आणि हे नियोजन अंतिम करण्याकरता ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, कृषी सहाय्यक, प्रशिक्षक, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी असतीलच. त्यांच्याकडून हा आराखडा अंतिम करणं सोपं जाईल. असा अंतिम केलेला विकास आराखडा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल. संपूर्ण गाव समूहातील आराखड्याची तांत्रिक पडताळणी करण्याकरता त्यांचे अधिकारी आपल्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर आपल्या गाव समूहाचा आराखडा जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीकडे मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंजुरीनंतर त्या आराखड्यानुसार आपल्या गावामध्ये प्रकल्पाची विविध कामं करायची आहेत. आता शेतकऱ्यांच्या मध्ये जाणीव जागृती होणं हा महत्वाचा मुद्दा आहे.